नगर पुलिस स्टेशन अंतर्गत सुनसान जगह पर ले जाकर करीब 9 लोगों को पुरानी बात को लेकर विवाद कर 2 लोगों को चाकू से हमला कर जान से मारने का प्रयास किया। इस मामले में पुलिस ने 9 लोगों के खिलाफ मामला दर्ज किया है, वहीं 4 लोगों को गिरफ्तार किया गया। जानकारी के अनुसार कपिलनगर पुलिस स्टेशन अंतर्गत गायकवाड़ लेआउट प्लॉट नंबर 43 निवासी कल्पेश उर्फ दादा सूरज राधा का भाई विनय व मित्र कुणाल को आरोपी सलमान शेख, शमशेर, इमरान ट्रकवाला, समीर अली, शाहरुख पठान, मोहम्मद राजिक, साहिल शिंडी, आकाश केतवास, माला कॉटर ने कपिलनगर परिसर के ताजुद्दीन बाबा दरगाह के बाजू में खुली जगह पर बुलाकर पुरानी बातों को लेकर फिरियादी के पेट पर चाकू से हमला किया। साथ ही मित्र व भाई के साथ मारपीट भी की। इस मामले में फिरियादी की शिकायत पर पुलिस ने आरोपी के खिलाफ भानवे की धाराओं के तहत मामला दर्ज किया है। काल दिनांक 6/7/2021 रोज जपटेवड पुलिस स्टेशन ला जख्मी नामे कुणाल वाघमारे आणि दुसरा आहे विनय राबा पोलीस स्टेशनला आले होते। पोलीस स्टेशनला जखमी अवस्थेत आले होते, तेच त्यांच्या पोट विनयच्या पोटामध्ये आणि कुणाल वाघमारे त्याच्या पाठीमध्ये चाकू त्यांच्या फसलेला होता। तर त्यांनी माहिती दिली आपल्याला, त्यानंतर आपण त्यांना दवाखान्यामध्ये मेयो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं। तर त्यांच्यासोबत त्यांचा जो कुणाल राबा आहे त्याचा भाऊ देखील कल्पेश राबा जखमी होता, त्यालाही आपण हॉस्पिटलला भरती केलं। त्यानंतर कल्पेश राबावरती उपचार केल्यानंतर त्याची आपण गुन्ह्याची रिपोर्ट घेतलेली आहे। त्याच्या रिपोर्टनुसार हे सर्वजण कुणाल राबा त्याचं कुटुंब आणि त्याचा मित्र वाघमारे हे राहतात माडा कॉलनीजवळ तक्षशिला नगरमध्ये गायकवाड लेआउटमध्ये। तर घटनेच्या दिवशी घटनेच्या 2 दिवसापूर्वी माडा कॉलनीमध्ये राहणारा जो सलमान शेख आहे याने कुणाल वाघमारे यास मेरी तरफ घुरग के क्यू देखताय असं मग वाद केला होता। त्याच वादाच्या कारणावरून काल सायंकाळी रात्री 10:30 सुमारास पुन्हा सलमान शेख याने कुणाल वाघमारे आणि कल्पेश राबा यांना घटनास्थळी म्हणजे बाबा ताजुद्दीन दरगाह आहे माडा कॉलनीमध्ये त्या ठिकाणी बोलावून परत त्याच वादावरून मेरी तरफ घुरघुर के क्यू देखताय असं म्हणून वाद सुरू केला। त्यावेळेस सलमान शेखसोबत त्याचे इतरही 7-8-9 मित्र होते, त्यांच्यामध्ये याच कारणावरून वाद होऊन सलमान खान सलमान शेख याने कुणाल वाघमारे याच्या छात्या पाठीमध्ये आणि सोबत असलेला मित्र शमशेर शेख याने जखमी विनय राबा याच्या पोटामध्ये चाकू मारला होता। तसेच त्याच्यामध्ये फिर्यादी जो आपला कल्पेश आहे राबा तोही किरकोळ जखमी झाला होता। त्याच्या रिपोर्टवरून पोलीस स्टेशनला 307 राईटच्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्याच्यामध्ये जखमी जे आहेत ते दोन्ही मेयो हॉस्पिटलमध्ये सध्या उपचार घेत आहेत, जे प्रकृती सध्या स्थिर आहे। येथील गुन्ह्यामध्ये 4 आरोपी आपण अटक केलेले आहेत, आरोपींना कोर्टामध्ये पाठवण्यात आलं असून त्यांच्या अधिक पोलीस कस्टडी घेऊन पुढील तपास करून बाकी आरोपी अटक करणे आणि हत्यारं जप्त करण्याची कारवाई करीत आहोत। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ क्षितिजा देशमुख BCN News नागपूर।